अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलाखाली मनपायुक्त मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांना खोटे बोलून बोलावून घेतले आणि त्यानंतर शाईफेक केल्याप्रकारणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे आष्टीकर यांनी स्वतः सांगितले अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्यावर युवा स्वाभिमानीच्या महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी दुपारच्या सुमारास शाईफेकचा हल्ला केला असून हा हल्ला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झाला होता दरम्यान या प्रकरणी महानगरपालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी आपली प्रतिक्रिया देत सांगितले की त्यांना उडानपुलाखाली असलेल्या पाण्याचे पाईप लीक झाले असून ते काम बघण्यासाठी बोलावलं होतं तेव्हा काही महिलांनी त्यांच्या अंगावर धावून येत शाई फेकली व धक्कामुक्की केली त्यानंतर आता पोलिसात तक्रार दाखल केली असल्याची प्रतिक्रिया डॉ प्रवीण आष्टीकर यांनी दिली श्री म्हणून होते त्यांनी मला असे फोन केला की वारंवार सकाळपासून नऊ फोन केले जवळपास आणि त्यांनी नऊ फोन करून मला अशी विनंती केली की राजापेठ पुलाच्या खाली जो अंडरपास आहे तिथे पाणी लीक होते आणि त्या लीक होणाऱ्या पाण्यामधून वाहनांच वाहन स्लीप होतात तर ती स्थळ पाणी करायला यावं मी ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मी माझे सिटी इंजिनियर श्री पवार यांना तिथे स्थळावर पाठवलं होतं तथापि त्यांनी परत पुन्हा फोन करून आमदार साहेब इथे येणार आहेत आणि साहेब तुम्ही आलात तर बरं होईल असं म्हणून त्यांनी मला वारंवार विनंती केली आमदार साहेब येणार आहेत आणि त्यांनी विनंती केल्यामुळं मी स्थळावर गेलो स्थळावर गेलं स्थळाची पाणी करताना अचानकपणे दोन लेडीज आल्या आणि त्यांनी शाही फेकायचा प्रयत्न केला माझ्या सिक्युरिटी गार्डनी आणि माझ्या ड्रायव्हरनी त्यांना दोघांनाही धरलं आणि सिक्युरिटी गार्डनी धरलं तिसरी महिला मागून येऊन माझ्या पाठीवर त्यांनी शाई फेकली असा प्रकार घडला तत्काळ आम्ही तिथून माझे सिटी इंजिनियर माझे सिक्युरिटी गार्ड आणि माझे जे कोणी ड्रायव्हर होते या तिघांनी मला तत्काळ तत्काळ तिथून हटवलं आणि गाडीत बसलो आणि गाडीत बसून मी माझ्या बंगला परत आलो हो याबाबतची रिसर तक्रार तिथे जे जे होते मी मालानींना ओळखत होतो आणि यवतीकरांना ओळखत होतो बाकीच्यांना मी ओळखत नव्हतो तथापि जी काही आपली सोशल मीडियावर जे काही क्लिप आली त्या क्लिपमधनं ती जी मला लोक दाखवली तर त्यांची नावं मला सांगण्यात आली त्याच्याप्रमाणे त्या सगळ्याबरोधात मी रितसर गुन्हा दाखल केलेला आहे सर धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला हो धक्काबुकीचा सुद्धा प्रयत्न झाला त्याच्यामध्ये शाही फेकून धक्काबुकीचा सुद्धा प्रयत्न झाला आणि पूर्ण अंगावर धक्काबुकी करून त्याच्याचबरोबर गाडीवर सुद्धा स्क्रूड्रायव्हर त्या मार्फत गाडीवर सुद्धा माझ्या शासकीय वाहनावर काचावर सुद्धा काच फोडण्याचा प्रयत्न त्याच्या त्या ठिकाणी झाला ज्यावेळेला मी आणि माझा ड्रायव्हर आणि आमची सेक्युरिटी आम्ही गाडीकडे धावत पळत येत होतो त्यावेळेला ते आम्हाला बघून घाबरून निघून गेले सर ते कोणा पक्षाचे कार्यकर्ते असावे असं नाही सांगता येणार मला त्याच्यामध्ये श्री मालानी आहेत ते आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि काही एक विशिष्ट पक्षाचे ते पदाधिकारी आहेत असं मला समजलेलं आहे परंतु मी त्याच्याबद्दल काही असं बाकी माझ्याकडे काही असं रेकॉर्ड नाही आहे की हे कुठल्या पक्षाचे कोण आहे महापालिकेमध्ये अत्यंत अनरेस्ट आहे सगळ्या महापालिकेतल्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पूर्ण बंद केला आणि त्यांनी पोलीस स्टेशनवर सुद्धा राजेगड पोलीस स्टेशनवर सुद्धा मोर्चा नेला त्यांच्या भावना तीव्र आहेत की जर एखाद्या आयुक्तावर अशा प्रकारे अशी हे होऊ शकते शाईफेक होऊ शकते तर बाकीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्यांचा सगळ्यांचा मोरल गेलेला आहे आणि त्यांचा सुद्धा सुधारण्याची माझी मला माझं मोठं टास्क माझ्या पुढे इथून पुढं आहे आणि या अधिकाऱ्यांना ते अधिकारी कशा प्रकारे याच्यामध्ये काम करत असतील कोणा दहशतीमध्ये काम करत असतील याची मला कल्पना सुद्धा करत नाही सतरा प्रश्न आपल्याला अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे काम बंद केलेलं आहे त्यांनी असं विचारलं की उद्या आम्ही काम बंद करू का मी सांगितलं बिलकुल नाही नागरिकांची सोय गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी घेणे हे आमचं कर्तव्य आहे आम्ही शासकीय नोकर आहेत आणि अजिबात उद्या बंद करायचं नाही अशा मी सर्वांना स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत आणि उद्यापासून काम कार्यालयीन कामकाज नियमितपणे सुरू होतं यामध्ये अनाधिकृतपणे जो शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हे बसवलेले होते दोन्हीही अनधिकृतपणे बसवलेले असल्यामुळे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे आणि तसेच दोन हजार सतराच्या शासन निर्णयाचे दोन्हीचे उल्लंघन होत होते त्याच्यामध्ये ुसंगून मान्य सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होण्याची